पूर्ण राज्य चालवताना अज्ञान व्यक्त करतात हे सगळे लोक. त्यांच्याकडे प्रत्येक विषयामध्ये कोर्टामध्ये ठप्पड खात आहेत. केंद्रात त्यात संबंध काय? 50 दिवस झाले तुम्ही सुप्रीम कोर्टात काय केलं? मोठमोठ्या घटनातज्ञाने घेऊन बसायला गेलो होतो. काल एक खूप लिडिंग घटनातज्ञ आले आणि ते खतवर झाले होते. म्हणजे काय यांचं डोके फिरले का? त्यांनी अगदी साळवेंना आग्रह झाला पाहिजे, इकडे भीमराव नायकांच्याशी विदित नायकांना आग्रह झाला पाहिजे, साखरेंना आग्रह झाला पाहिजे, रसिकराजांना रफिकराजा आग्रह पाहिजे आणि आता चिंतन केलं पाहिजे. 5 जणांच्या घटनापीठाकडे जेव्हा केस जाईल तेव्हा 50% अभाव जायचं की नाही इतकाच विषय आहे. स्टेचा विषय नाही आहे. स्टेच्या विषयाचं चीफ जस्टिसचे पाय द्यायला लागतील. मुळात केस चालवताना तुम्ही हा आग्रह झाला पाहिजे होता की बाबा ह्यावर्षी तर आमचं सगळं झालंय, आता ह्यावर्षीच आमचं झालं, ह्यावर्षीच्या विषयावर तरी स्टे देऊ नका. हे नमटल्यामुळे अकरावीची ऍडमिशन सुरू होते. केंद्राला जे घटनेमध्ये दुरुस्ती करून 10% आर्थिक निकषावर रिझर्वेशन द्यायचं होतं केंद्राने दिलं. जातीचं रिझर्वेशन यासाठी प्रत्येक राज्यामध्ये एक मागासाहेब असतो. त्या मागासाहेबांनी ठरवायचं असतं की जात मागासाहेब येते. त्या रिपोर्टच्या आधारे विधानसभेमध्ये कायदा करत असतो. तो आमचं सरकार असताना आम्ही केला, हायकोर्टात टिकवला. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टातही वर्षभर आम्ही टिकवलो. तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवत आलं नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी अनेक वेळेला म्हणतो तर की पवार ह्या वयामध्ये किती प्रवास करतात, पवारांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलची जाण, पवारांचं सहकार विषयातलं ज्ञान, पवारांचं आम्ही मंत्री असताना एखाद्या सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ते फोन करायचे आणि 4-4 वेळा फॉलोअप करायचे. आता असं चांगलं म्हणणं, चांगल्याला चांगलं म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आम्ही उचलली आहे. ती आताच्या महाविकासाकडे ती उचलली नाही, त्यामुळे त्यांनी चांगलं बिगलं काय नाही. हे रांगेने देवेंद्र फडणवीसांनी केलेलं सगळं रद्द करून टाकायचं. कोरोनामध्ये आम्ही जेवढं काम केलं तेवढं कुठल्याच पक्षांनी केलं. तुम्ही पत्रकारी मान्य करा, सामान्य माणसं मान्य करा, आम्ही काही स्वप्न पाहत नाही. आम्ही समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत देत पुढे चाललेलो आहे. हे आम्ही समोर येण्याचं कारण नाही. 5 वर्ष त्यांचं चालणार असेल तर त्यांना आनंद आहे ना. दादा चालणं आणि उत्तम चालणं, आता सर्वसामान्य माणसांनी सांगायचं की सरकार उत्तम चाललंय का? मगाशी मी मोठी यादी दिली. आता मराठा समाजाला विचारा की वय सरकार उत्तम चाललंय का? ओबीसीला विचारा. म्हणजे सारखं ओबीसीच्या पोटात गोळा आणण्यासाठी यांचे मंत्री सारखं काहीतरी स्टेटमेंट करतायत की जर हे सीबीसीने मान्य झालं तर आम्ही ओबीसीत देऊ. आम्ही कायद्यामध्ये तरतूद केली की ओबीसीला धक्का लागणार, वेगळं रिझर्वेशन दिलं, हायकोर्टात टिकवलं, हे कोणी सुप्रीम कोर्टात टिकवलं. त्यामुळे हे सरकार चाललं आहे ते उत्तम चाललंय का लोकांना विचार. एकदा मराठा आरक्षण विषयावर बिहारमधून देवेंद्रने बोलून घेतलं, एकदा, आधी पण नाही नंतर पण नाही. सल्ला बिला लागत नाही ना, नाटक हवं असतं की आम्ही विरोधी पक्षाला इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न केला. पुन्हा देवेंद्रने विचारलं नाही, पुन्हा देवेंद्रने काही काम दिलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये माझं वारंवार म्हणणं होतं की तुम्ही देवेंद्रजींना आवाहन करा, त्यांना प्रसंगा अनुभव आहे. आणि त्याला म्हणाले की रोज 2 तास तुम्ही मंत्रालयात आलं पाहिजे. दिल्ली शिला आयोजन तुम्ही केलं केलं नाही. त्या अशोक चव्हाणांनी नाही म्हटलं ना असं मला म्हणायचं नव्हतं म्हणाले. सत्ता आणि विशेषतः ही महाविकास आघाडीच्या सत्तेने एक नवीन फेविकॉल तयार केलेला आहे. तो काही केला असं चिकटून ठेवलं तुटत नाही. त्यामुळे सकाळी भांडायचं, दुपारी त्या भांडण्याच्या अगदी पदरात पडून गेलं. आता तुमच्या समोर खूप चांगले शब्द वापरायला मग ठीक आहे ना. तुम्ही बदललं हिंदुत्व तुमचं मान्य करता, तुमचं बदललेलं हिंदुत्व लोकांना मान्य आहे की नाही निवडणुकीत दिसेल. आश्चर्य आहे. सद्बुद्धी आज संध्याकाळी संजय राऊत स्टेटमेंट बदलतात की रे बघा, हो काँग्रेसमध्ये अंगोर येतील की त्यांच्या 370 कलम रद्द झालेलं पुन्हा तुम्ही 370 कलम आणा हे काँग्रेसचं पण म्हणणं आहे ना. काही नाही चिदंबरम म्हणाले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये राऊत जर असं म्हणत असेल की 370 कलम रद्द झालेले पुन्हा आणू म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाका. संध्याकाळी त्याचं स्टेटमेंट बदलतो. प्रमाणे राज्यपाल हे महाराष्ट्राचे कुठल्याही राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांनी शपथ दिल्याशी तुम्ही मुख्यमंत्रीच होते, त्यांनी शपथ दिल्याशी तुम्ही मंत्री होते. अगदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुद्धा राज्यपालांकडून शपथ घ्यावी लागते. असं घटनेतलं सर्वोच्च पद तुम्हाला मान्य नसेल.